नमस्कार, मी अश्विनी आणि आपण पाहताय डिजिटल महाराष्ट्र न्यूज। मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे जिल्ह्यातील कांदा, भाजीपाला यासह अनेक पिकांना याचा मोठा फटका बसला आहे। बारामती तालुक्यातही कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। दाट धुक्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे। खराब हवामान व पावसामुळे कांदा पीक खराब झाले आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी या कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करीत आहेत। पळशी, मासाळवाडी, कानडवाडी, मुर्टी, माळवाडी, लोणी भापकर या भागातील काढणीच्या अवस्थेतील कांदा उत्पादकांना याचा मोठा फटका बसला आहे, त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहेत। बारामती तालुक्याच्या पश्चिम जिरायती भागात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते। शेतीची मशागत, कांदा लागण, पाणी, खुरपणी तसेच औषध फवारणी याविषयी माहिती माळवाडी येथील शेतकरी सृजल रायकर यांनी दिली। चला तर मग रायकर यांच्याकडूनच ऐकूयात कांदा पिकाविषयीची माहिती। धन्यवाद। माझं नाव सृजल पोपट रायकर, आम्ही काराटे गावच्या आहोत। आम्ही साडेचार एकरमध्ये कांद्याचं रोप लावलं होतं, मध्ये दुष्काळ पाऊस वगैरे जास्त झाल्यामुळं बरंच नुकसान झालं होतं, परंतु आम्ही भरपूर वेळा औषधाची फवारणी केल्यामुळे तसं कांद्यामध्ये चांगला आलेला आहे। कांद्याची लागण कोणत्या महिन्यात केली किंवा कधी? या कांद्याची लागण साधारणतः सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये केली होती। आणि खर्च साधारण किती आला असेल आतापर्यंत? साधारणतः आम्हाला खर्च बायांच्या लागण वगैरे धरून, रोप आणाय धरून साधारणतः 1.5 लाख रुपये पर्यंत खर्च झाला होता। आणि ह्या आता सध्या मागच्या आठवड्यात जो दाट धुकं आणि पाऊस ढगाळ वातावरण होतं, तर ह्याचा काय परिणाम झालाय? काय ह्या ढगाळ वातावरणामुळे हप्पा वगैरे कांद्याला भरपूर झाल्या होत्या, त्यामुळे आम्ही फवारणी पण केली होती। आणि आता जास्त पाऊस झाल्यामुळं पाणी साठलं होतं आणि त्याच्यामुळे कर्करोग सुद्धा आला होता, त्यासाठी आम्ही आजच औषधाची फवारणी केलेली आहे। कोणतं औषध मारलं आहे? आम्ही टॅक्सिनियम, टॅक बायो वगैरे, बॅलन्स्टिक असे औषधे मारलेले आहेत या कांद्यावरती। साधारण किती खर्च झाला आहे आणि किती उत्पन्न तुम्हाला अपेक्षित आहे? साधारणतः आमचा 1.5 लाख खर्च आहे, तरी साधारणतः मागच्या कांद्या वगैरे ह्या वावरात गेल्यामुळे साधारणतः 900 एक पीस येईल, साधारणतः 7-8 लाखापर्यंत उत्पन्न येऊ शकते ह्यातून। आता सध्या कांद्याचं काय मार्केट आहे? सध्या कांद्याचा मागच्या वेळेस गेला होता तेव्हा 19 ने वगैरे गेला होता, आता मध्ये 14-15 असं जात आहे। कांद्याचा भाव कमी आहे, त्यामुळे वाढला पण पाहिजे, त्याशिवाय सुद्धा आम्हाला काही मिळणार नाही हातामध्ये बायांचं वगैरे पगार जाऊन। आता जर समजा हे जे तुमचं नुकसान झालेलं आहे, तर शासनाकडून तुमची काय अशी मागणी आहे का? शासनाला एवढंच मागणी की जेवढा आम्ही उत्पन्न ह्यासाठी खर्च केलाय तेवढा जरी आम्हाला परत मिळा आणि थोडस बायांचे वगैरे पगार जाऊन हातात राहिले तरी आम्ही शासनाला आभारी आहोत।